डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623-2567-22। केंद्र सरकारच्या वतीनं लवकरच नवीन सहकार कायदा अस्तित्वात येणार आहे। हा सहकार कायदा लागू झाल्यावर देशातील सर्वच सहकारी संस्थांवरती नियंत्रण येणार आहे आणि या कायद्यामुळे आता सहकारी संस्थांमध्ये होणारे सर्व व्यवहार कागदावर न राहता फक्त संगणकावर असणार आहेत आणि त्यावर पूर्णपणे नियंत्रण हे केंद्र सरकारचं असणार आहे, असं राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी म्हटलंय। संगमनेर शहरातील सर्वात जुन्या असणाऱ्या सर्वोदय नागरी पतसंस्थेच्या नवीन नगररोडवरील नूतन इमारतीचं तसेच सेफ डिपॉझिट वॉलेटचं उद्घाटन सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या शुभहस्ते झालं। यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचीही उपस्थिती होती। तर व्यासपीठावर भाजपाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामसुंदर जाजू, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, मंचर येथील शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्ष काका कोयटे, मर्चंट बँकेचे ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष राजेश मालपाणी, सेवानिवृत्त सहकार अधिकारी आर सी शहा, जिल्हा निबंधक गणेश पुरी, तालुका निबंधक संतोष कोरे, संस्थेचे चेअरमन कल्पेश मेहता, व्हाईस चेअरमन सतीश शहा, पतसंस्थेचे व्यवस्थापक मधुकर वनम यांची उपस्थिती होती। याप्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजित तांबे, मंचर येथील शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, मर्चंट बँकेचे ज्येष्ठ संचालक राजेश मालपाणी, सेवानिवृत्त सहकार अधिकारी आर सी शहा यांनी आपापली मनोगत व्यक्त केली। जो जो कधी
पण नव्याव्या ते पत संस्थेत चांगल्या असताना देखील मग केंद्र सरकारचं राज्य सरकारची तुम्ही आणली तुमच्या काळात खूप परवानग्या, पण मधल्या काळात परवानग्यापेक्षा या आणखीन कसं आवडता येईल हाच कार्यक्रम सुरू होता। योगायोगाने जेव्हा मधल्या काळात पुन्हा एकदा राजकीय गडणघडणी झाल्या आणि साहेब सहकार मंत्री झाले, अख्ख्या माझ्यासहित अख्ख्या राज्याला एक हायसा वाटला की सहकार मंत्री म्हणजे कोणीतरी आता आपण जाऊ शकतो आणि जवळ आपण काहीतरी समस्या, कारण साहेबांचा कारखाना जेव्हा सगळ्यात आम्ही सुरू केला आमच्या काळात दुष्काळी तालुका त्या ठिकाणी पाणी आणण्यापासून सुरुवात, भीमाशंकर कारखाना त्याच्या सुरुवातीपासूनची सुरुवात आणि त्या कारखान्याला सुरुवातीपासून जो अवॉर्ड राज्य पातळीवर देश पातळीवर त्या दिवसापासून मिळत तर आजही मिळत आहे असा एक उत्तम सहकार्याला उभा करणारा नेता आणि त्याला सहकार मंत्रीपद मिळालं। योगायोगाने केंद्र सरकारात देखील ज्यांच्या हातात गृहमंत्रीपद आहे त्यांनीच हे सहकार खातं निर्माण केलं आणि विशेष याला दर्जा देऊन आता आम्ही चांगलं लक्ष या ठिकाणी घेऊ, म्हणजे सुमारे 2500 ते 3000 कोटी रुपयाच्या ठेवी या संगमनेर तालुक्यामधल्या वेगवेगळ्या सहकारी बँकांमध्ये आज या ठिकाणी आहे आणि जवळजवळ 5 ते 6000 कोटींचा लढाव या माध्यमातून या तालुक्यामध्ये आज होते। मला असं वाटतं की ही सहकाराची खऱ्या अर्थाने म्हणजे प्रगती साधण्यासाठी आकडेवारीच मला असं वाटतं की समाधानकारक आहे। या बँकेचं देखील काम अतिशय कौतुकास्पद आणि चांगल्या पद्धतीने चाललंय। काकासाहेब कोयटेंनी खरं तर सगळं सर्वोदयच्या बाबतीमध्ये सांगितलं आहे, काकासाहेबांनी सर्वोदयच्या प्रेरणेतून संता नागरी सहकारी पतसंस्था चालू केली आणि आज मला वाटतं संताचाच देवी काहीतरी मला वाटतं 1000-1200 कोटी पर्यंत गेल्या असतील, इतकी मोठी संता बँक आज काका कोयटेंच्या माध्यमातून चालू आहे आणि राज्यामध्ये पतसंस्था फेडरेशनचं एक मोठं काम काकासाहेब कोयटेंच्या माध्यमातून चालू आहे। ही संस्था उभी करणारा जो गुजराती समाज आहे, जैन समाज आहे, उद्योजक समाज, एखादा विषय मनात घेतला तर त्यासाठी मेहनत करणारा समाज आणि हे याला काही आपण सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता आहे का? संपूर्ण देशाने सर्टिफिकेट दिलंय। नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी यांनी जे गुजरातचं मॉडेल संपूर्ण देशामध्ये प्रस्थापित केलं सगळ्या देशांनी त्याला ऍक्सेप्ट केलं आणि तेच मॉडेल सर्वोदयच्या माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये या ठिकाणी सर्वोदय पतसंस्थेने केलेला आहे। अमित शहाजींचा 15 दिवसापूर्वी जो कार्यक्रम पुण्यामध्ये होता त्यावेळा त्यांनी अखिल भारतीय पोर्टलचं उद्घाटन त्यावेळा वळसे पाटील त्या मंचावर होते महाराष्ट्रात केलं। का केलं? महाराष्ट्राचं इतकं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे सहकारामध्ये, संपूर्ण देशामध्ये जितक्या सहकारींचं काम आहे त्याच्यातली 42% सहकार इंद्रायणी मनोहर साहेबच्या त्यांचं एकता गुप्ता
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्मिता गुणे यांनी केलं, तर सर्वांचं स्वागत संस्थेचे चेअरमन कल्पेश मेहता यांनी करून कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेचे व्हाईस चेअरमन सचिन शहा यांनी केलं, तर आभार गौरी शहा यांनी मानले. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार. 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये.